मुंबई एपीएमसी धान्य मार्केटमधील ग्रोमा संस्थेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत धान्य मार्केटमध्ये बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते तिरंगा ध्वज आणि साखरेचे वाटप कार्यक्रम सायंकाळी 4 वाजता ठरवण्यात आले होते. परंतु याआधी ग्रोमाच्या एका सचिवांनी आमदार गणेश नाईक यांना 2 वाजताच बोलावून आपल्या फोटोशूटसाठी समोर बसून आणि काही जणांना ध्वज आणि साखर वाटप नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला अतिथी म्हणून आमदार मंदा म्हात्रे या होत्या. परंतु ग्रोमाच्या एका सचिवाने आपल्या फायद्यासाठी नाईक यांना बोलवले होते. हे मंदा म्हात्रे यांना कळताच त्यांनी भर व्यासपीठावर ग्रोमाच्या सचिवांची कान उघडणी करून माझ्या कार्यक्रमात नाईक यांना का बोलावले, यापुढे त्यांना बोलावल्यास तुमची काही खैर नाही असे बोलून सचिवांची चांगलीच कान उघडणी केली. ब्युरो रिपोर्ट, एपीएमसी न्यूज.